खरं म्हणजे पहिल्याच दिवशी हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर हा राजीनामा यायला पाहिजे होता. याचं कारण ज्या प्रकारचे पुरावे या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पाहायला मिळत आहेत ते इतकं भयानक आहे की अशा परिस्थितीमध्ये मंत्रिपदावर राहणं हे पूर्णपणे चूक होतं. पण कुठेतरी आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद आहे अशी अवस्था वाटल्यामुळे आणि ती दिसत असल्यामुळे हा राजीनामा आला नाही. जरी आता राजीनामा दिला असला तरी तो स्वीकारला आहे की नाही आम्हाला माहिती नाही, तो स्वीकारणार आहेत की नाही हे देखील माहिती नाही. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे जे मगाशी मी पत्रकार परिषदेत बोललो की त्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहे. अजूनही FIR त्यांनी केलेला नाही. या प्रकरणामध्ये एवढे पुरावे असताना प्रकरण पूर्ण दाबण्याचा प्रयत्न जे पोलीसचे अधिकारी करत आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही. आणि म्हणून आमचं मत असं आहे की एकतर हा उशिरा आलेला राजीनामा आहे, वाचवण्याचा सगळा प्रयत्न झाला पण आमच्या चित्रातही वाघ असतील, आमची महिला आघाडी असेल किंवा समाज माध्यमं असतील किंवा तुमच्यासारखे माध्यमांचे रिपोर्टर असतील, या सगळ्यांनी दबाव तयार केल्यामुळे सरकारला कुठलाही त्या ठिकाणी उपायच उरला नाही. म्हणून शेवटी हा राजीनामा या ठिकाणी घेतलेला आहे. हा राजीनामा जरी आला असला तरी FIR झाला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसला एक नाही आणि शिवसेनेला एक नाही अशा पद्धतीने सुद्धा उभं राहते, आपल्याला काय वाटतंय? निश्चितपणे मला असं वाटतं की ही परिस्थिती आहेच. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे मेहबूब शेखचं प्रकरण असो, त्यानंतर धनंजय मुंडेंचं प्रकरण असो, या प्रत्येकवेळी वेगवेगळ्या प्रकारे सरकारची जी भूमिका आपल्याला पाहायला मिळते आहे ती भूमिका कुठेतरी हे सगळी प्रकरणं दाबण्याकरताच ती पाहायला मिळते आहे. आणि विशेषतः आता ठीक आहे, धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये त्या महिलेनी तक्रार वापस घेतली असली तरी एक तक्रार त्यांच्या विरुद्धची आहे, त्याचं काय झालं? आणि त्यापेक्षा भयानक तर मेहबूब शेख यांच्या विरुद्ध अजूनही तक्रार FIR लाईव्ह आहे. ती महिला वारंवार येऊन सांगते की माझ्यावर अत्याचार झाला आहे, बलात्कार झाला आहे. आणि मेहबूब शेख यांना डिफेंड करण्याकरता DCP म्हणजे हे सरकारची जणू काही सुपारी घेतल्यासारखे. हे जे काही घडतंय ना महाराष्ट्रामध्ये असं कधीच यापूर्वी आम्ही पाहिलं नव्हतं. इतकी लाचारी ही पोलिसांनी कधी पत्करू नये, महाराष्ट्राला हे शोभणार नाही. आज एक राजीनामा पडला, धनंजय मुंडेंचा राजीनामा होईपर्यंत भाजप आक्रमकपणे अधिवेशनात भूमिका मांडणार. अशा प्रकारच्या जेवढ्या घटना असतील त्या सगळ्या घटनांच्या बद्दल आम्ही आक्रमक भूमिका मांडणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भाजप आक्रमक आहे, आक्रस्थळा नाही आहे. त्यामुळे ज्या घटना आहेत त्याची जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर भारतीय जनता पार्टी आंदोलन करत राहील.